नमस्कार लोकसंदेश आपले स्वागत यादव पाहूयात काही विशेष घडामोडी रायगड लोकसभा मतदारसंघात येत्या तेरा मे रोजी मतदान होत आहे आता उमेदवारांना प्रचार करण्यासाठी काहीच दिवसाचा अवधी शिल्लक राहिला आहे अशातच रायगड लोकसभा मतदारसंघात दोन्ही उमेदवारांमध्ये आरोप प्रत्यारोप जोरदार सुरू आहेत यातच मशिदीत नमाज पडणारे दलाल आहेत असे द्वेष पसरवणाऱ्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते जाणीवपूर्वक द्वेष पसरवू नका सामाजिक सलोखा बिघडवण्याचे पाप करू नका असं म्हणत सुनील तटकरे यांनी विरोधकांना इशारा दिला आहे महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांनी एका प्रचार सभेत तटकरे यांच्यावर टीका केली त्यावर आता तटकरे यांनी पलटवार केलाय यावेळी सुनील तटकरे म्हणाले की ज्या मतदारसंघात मातोश्री आहेत ज्या मतदारसंघात उबाठा गटाचे नेतृत्व राहते त्या मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवाराला म्हणजे पंजावर मतदान करणार आहेत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ज्यावेळी काँग्रेसबाबत आघाडी करण्याची वेळ येईल तेव्हा चार अक्षरांची शिवसेना हे दुकान बंद करेल असे जाहीरपणे सांगितले होते पण आज काय अवस्था आहे बघा दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये लोकसभा निवडणूक मतमोजणीच्या सोळाव्या राऊंडला अनंत गीते बाहेर निघून गेले होते चार जूनला लागणाऱ्या निवडणुकीच्या निकालावेळे गीते तिसऱ्या राऊंडला बाहेर जाताना दिसले पाहिजे असे काम करा दरम्यान गेल्या अनेक दिवसापासून तटकरे यांच्या मतदारसंघात जाहीर सभा पार पडत आहेत सुनील तटकरे यांना यंदा महायुतीची भक्कम साथ मिळत आहे तसेच सभासदांना देखील महायुतीचे सर्वच नेते उपस्थित राहत असल्याचे दिसत आहे ये त्यामुळे येथे चार जूनला सुनील तटकरे पुन्हा गुलाल उधळणार का याची प्रतीक्षा आता सगळ्यांनाच लागून राहिली आहे